तुम्ही अक्षरशः मला संपूर्ण व्याख्या आणि त्यातल्या समस्या आणि त्याबद्दलची सगळी माहिती दिली आहे. आणखी एक गोष्ट जी मला कायम जाणून घ्यायची होती, ही अगदी नेहमीची समस्या आहे जी आपल्या सगळ्यांनाच असते, ती म्हणजे अशी की मला माहिती आहे की एखाद्यानं सहज माफ करायला हवं, पण कोणाला माफ करायचं? माफ करणं मुळात हा एक नेहमीचा मुद्दा आहे, पण ते अवघड आहे. नाही नाही नाही, मला माहिती आहे तुम्ही काय म्हणताय. आता पहा, मी तुम्हाला कधी माफ करणार? पहिलं तर मी तुम्हाला कशासाठी तरी अपराधी ठरवणार, मग माफीचा प्रयत्न करणार. हा प्रॉब्लेम का? तुम्हाला अपराधी न ठरवता तुम्ही जसे आहात तसं स्वीकारलं तर मग प्रश्नच कुठे माफ करण्याचा? तुम्ही उगाच आयुष्य अवघड करताय. हो, पण जेव्हा माफ करण्याचा प्रश्न येतो, जेव्हा माफीची गरज काय? पहिलं तर मी तुम्हाला अपराधी ठरवणार, हो ना? माफ करण्यासाठी मी अपराधी ठरवणार नाही. तुम्ही हवं ते करा तुमच्या आयुष्यात का? कारण हेच तुम्हाला चांगलं माहिती आहे. सध्या ह्यापेक्षा चांगलं माहीत असतं तर तुम्ही ते केलं असतं. तर तुम्हाला जे सर्वोत्तम माहिती आहे तेच तुम्ही करताय. मी माझ्या मनात तुम्हाला का अपराधी ठरवावं आणि मग माफ करावं? जगण्यातली ही गुंतागुंत अनावश्यक आहे. मी कुणालाच माफ करत नाही कारण मी कुणालाच अपराधी ठरवत नाही. पण हे अवघड आहे. जेव्हा माफ करण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे अवघड ठरतं माणसांसाठी मुळात, साधारणपणे. म्हणून मला खरोखर जाणवतोय माफ करायची गरज नाही, अजिबात गरज नाही. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी तुमच्यावर कोणताही आरोप करत नाही तेव्हा माफ करण्याचा प्रश्नच कुठे येतो? जेव्हा मी तुम्हाला आहे तसं स्वीकारतो, तुम्ही जसे आहात तसे, मग माफीची गरज नाही. नाही, तुम्ही काय आहात ह्याबद्दल माझी काही हरकत नाहीये. तुम्ही कसेही असलात मला मान्य आहे, तुम्ही आहात तसे. माणसं अशीच असतात, ठीक आहे? तर लोक अशा गोष्टीत पडतात कारण त्यांना लोकांकडून आवाजावी अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षा आवाजावी असल्याने ते कुणाला तरी अपराधी ठरवतात त्यांच्या मनात, आणि मग एके दिवशी ते माफ करतात. देव बनू नका, सोडून द्या हा सगळा वेडेपणा. लोकांना आहेत तसं स्वीकारा. तुम्हीही परफेक्ट व्यक्ती नाही आहात, तसंच तुमच्या आजूबाजूचे लोक पण नाही आहेत. त्यांना स्वीकारा जर शक्य असेल. त्यांच्यासोबत व्यवहार करणं, त्यांना हाताळणं, व्यवसाय करणं, संबंध ठेवणं, ठीक आहे? नाही जमलं तर नाही, सोडून द्या. सगळ्यांना तुमच्यासारखा विचार करता येत असता तर सद्गुरुजी, यामुळे तुम्ही वेगळे ठरता आणि आम्ही तुमच्याकडे मदतीसाठी. तुम्ही विनाकारण हे अवघड बनवता तुमच्या मनात आणि त्यासोबत कायम झगडता. कारण एकदा का तुम्ही एखाद्याला अपराधी ठरवलं तुमच्या मनात, कि मग कितीही माफ करायचा अभिनय केलात ती गोष्ट तुमच्या मनातून जाणार नाही. खरंय, खरंय. तुमचे खूप खूप आभार यासाठी. आणखी एक गोष्ट जी मला नेहमी जाणून घ्यायची होती किंवा शोधायची आहे, ती अध्यात्माबाबत आहे. असा कोणता मार्ग किंवा ठराविक गोष्ट मी करू शकते यासाठी, किंवा काही किंवा जाणीवेसाठी कोणता मार्ग आहे, कोणती वाट आहे अध्यात्मासाठी, जर एखाद्याला त्या दिशेनं जायचं असेल तर? पहा, अध्यात्म म्हणजे कुठली धारणा नाही आहे कुठल्या प्रकारची. ही काही नैतिकतेची तत्व नाही आहेत, ना की मंदिरात, चर्चमध्ये किंवा मशिदीत जाण्याबद्दल आहे. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे हे शरीर तुम्ही गोळा केलंय कालांतराने. तुम्ही या आकारात जन्माला नव्हता, मी म्हणतोय. तुम्ही हळूहळू ते गोळा केलंय. कुठून? आपण अन्न खातो त्यातून, बरोबर? आपण जे गोळा करतो ते माझं आहे म्हणू शकतो. पण जर आपण म्हटलं की हेच मी आहे तर तो मूर्खपण आहे, नाही का? हे असं म्हणण्यासारखं आहे की हे कपडे म्हणजे मी आहे, हे कपडे माझे आहेत हे ठीक आहे, हे कपडे म्हणजेच मी हा वेडेपण आहे, तर हे शरीर माझं आहे हे ठीक आहे, हेच मी आहे हा वेडेपण आहे. मग एकदा का तुम्हाला हे समजलं की तुम्ही हे शरीर गोळा केलंय, तर हेही समजेल की मनातला सगळा साठा तुम्ही गोळा केलाय. तर तुम्ही ज्याला तुमची मानसिकता म्हणताय ती तुम्ही गोळा केलेली आहे, ज्याला शरीर म्हणताय ते गोळा केलेलं आहे. पण तुम्ही कोण आहात ते अजून जाणीवेत आलेलं नाही. जेव्हा ते तुमच्या जाणीवेत येईल तेव्हा आपण म्हणू की तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात. मला हे थोडं कठीण वाटतंय वैयक्तिकरित्या माझ्या बाबतीत, कारण मी बऱ्याच गोष्टी आजमावून पाहिल्या आहेत रोजच्या जगण्यात. कदाचित हीच सगळी समस्या आहे की तुम्ही खूप काही आजमावता. हे असं आहे. हो, बहुतेक. आता बघा, ह्या जमिनीत जर पाणी शोधायचं असेल तर एकाच ठिकाणी खोदलं पाहिजे. दर 2 दिवसांनी जर 10 वेगवेगळ्या ठिकाणी खोदाल तर तुमच्याकडे बरेच खड्डे असतील,
पण पाणी असणार नाही. खरंय, पण बऱ्याच लोकांनी मला सांगितलंय की जर त्या दिशेनं जायचं असेल तर तुम्ही ध्यानधारणा आणि तशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठेतरी माझ्या मनामध्ये, बरं का, जेव्हा मी प्रयत्न करते त्याचा भाग होण्याचा, ते कशामुळे तरी मला जाणवत नाही किंवा मी जे शोधतीये ते मिळत नाही. म्हणून मला खरोखर तुम्ही येऊन थोडं इनर इंजिनिअरिंग केलं पाहिजे. मला तेच हवंय, मी तेच बोलणार होते. मला इनर इंजिनिअरिंग करायचंय तुमच्यासोबत, ज्यानं मला समजून येईल की नेमकं काय कारण येते, मी प्रत्यक्षात काय शोध. बघा, फक्त इतकंच आहे, जर तुमचं शरीर आणि तुमचं मन सध्या तुमच्याकडून सूचना घेत असतं तर तुम्ही हे निरोगी आणि चांगलं ठेवाल का? जर तुमचं शरीर सूचना घेत असतं तर, जर मन सूचना घेत असतं तर तुम्ही ते आनंदी आणि प्रसन्न ठेवाल का? एवढंच आहे. तुम्हाला माहीत नाही की कुठे तुमच्याकडे एक सुपर कम्प्युटर आहे, पण कीबोर्ड कुठे हेच तुम्हाला माहीत नाही. ह्यासाठीच इनर इंजिनिअरिंग गरजेचं आहे. तुम्ही कीबोर्ड शोधला पाहिजे, मग तुम्ही हवं ते टाईप कराल. मी तो लवकरच शोधून काढेन. धन्यवाद सद्गुरू.